राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर काल मंत्रालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारची धोरणं आणि राज्याच्या विकासावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर देखील फडणवीसांनी अत्यंत संयमी भाषेमध्ये उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी केलेल्या एकतर तू राहशील किंवा मी राहीन या वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता राजकारणात तेही राहतील आणि मीही राहीन सगळेच राहतात असं उत्तर फडणवीसांनी दिलं. केवळ फडणवीसच नव्हे तर कट्टर विरोधक राहिलेल्या संजय राऊतांचीही काहीशी अशीच भूमिका पाहायला मिळाली. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नव्या सरकारला शुभेच्छा देताना देशामध्ये महाराष्ट्राचा मान सन्मान राखायला हवा असं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल. याला जोडून बघतो तुम्ही राहलाय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहील, आम्ही सगळेच राहणार आहोत. काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले, त्यात उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली. यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची, विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची, त्यांना तुरुंगात सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले. आता ह्याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही. राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येईल. तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. म्हणजे शेवटी लोकांचा मँडेट असतो, तो आपल्याला मान्य करावाच लागतो आणि पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी करावी आणि देशामध्ये महाराष्ट्राला 1 नंबरला त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये. राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल